दादाजी समधी माणसं काली जमायला पाहिजेत. आम्ही नागेश्वराला नवस बोललो, कुठे बी हाय गय होता कामाने, कळलं ना? आबासाहेब महाराज आले. दादाजी अदबखान्यात कैदेत आपल्या चिरंजीवांना ठेवले होते बादशाने. त्यांचे तेथे जे झाले त्याचे फार दुःख आहे. आम्हास शर्मिंदा वाटते. देवाच्या करणी पुढे कोणाचे काय चालते महाराज? बाजी बाजी चेदे जी महाराज लांब पाहिले होते तुम्हास. आम्ही तर आपणास आठवीतही नसणार. वा वा बाजी, पुरंदरच्या लढाईत आपण प्राणपणाने बाजी मारलेत आणि स्वराज्याची शान राखलीत. वा कान्होजी. जी आपली पाचही लेकरे स्वराज्याच्याच कामात आहेत ना? जी समधी पोरग एक सारख्याच व्हायचे आहेत. कान्होजी राजांना राण्या पाच. महाराज साहेब पाचही पोर शिवराजांसाठीच लढतात. आणि बाप आमच्या पाशी आदिलशाहीत हरामखोर गुलामगिरीत हे चित्र काही बरे नाही. महाराज साहेब पोरांनी बापा साध पुसलं देखील नाही. आदिलशाहकडे जायचं का शिवराजांकडे? जमाना बदललाय आता कान्होजी. पोरे बापास पुसतातच असे नाही, पण काही गोमटे करायचे तर बापास पुसण्याची गरज तरी काय? काय त्या बाजी घोरपड्याने आम्हास धरले तेव्हा इमानदार कान्होजीस आणि दादूजी लोहकऱ्यास देखील गिरफ्तार करून डांबून ठेवले. हे काही बरे झाले नाही. महाराज साहेब आमचं बी ललाट आपल्या चरणापाशी जोडलं गेलंय. पण एकाच व्यक्तीपाशी आपले ललाट असणे हेही बरे नाही कान्होजी. स्वराज्यासाठी असावे, जैसे आपले पाचही पुत्रांचे आहे. कान्होजी जी 12 मावळातले 12 देशमुख एक साथ झाले आहेत, त्यांचे नेतृत्व करा. 12 मावळांची उंजळ करावी आणि त्यात स्वराज्याचा तेप ठरावा राखावा. विजू देऊ नये कान्होजी. आपली तकदीर दुश्मनांच्या अदब खाण्यासाठी नाही तर स्वराज्यासाठी रणांगण करण्यात आहे. म्हणजे आता आम्ही तुमची साथ द्यायची नाही, इकडेच राहायचं कारित? आता आपण एकटेच राहणे हीच आमच्यासाठी खरीखुरी सोबत आहे. तशी आज्ञा. बेल रोटीची आण घेतो. घ्या पण गरज नाही. सेवा. जी महाराज साहेब. बाजी आपण सामोर ये. महाराज ये आमचे खातीर आणले ऐसे म्हणू नका. आम्ही काहीही म्हणणार नाही बाजी, पण आपण याला नाही म्हणणार. ही वस्त्रे नजराण्याची नाही, मानाची आहे.
बाजी जेथे आपणा सर्जेराव हा खिताब प्रदान करण्यात येत आहे. आजपासून आपण सर्जेराव जेधे म्हणून ओळखले जा. महाराज मी आजपासून कृष्णाजी हे सवाई बाजी म्हणून ओळखले जाते. खंडोबारायाच्या कृपेने आणि मोरेश्वराच्या आशीर्वादाने येथेच खळद बेलसरी शिवबाने फतेखानाचा दणदणीत पराभव केला. तुम्हास आम्ही सांगत असू तेव्हा तुम्ही खूप लहान होतात राजे. तुम्हाला जे सांगू ते तुम्हा समजत असे उमजत असे की नाही ते आम्हास नाही सांगता येत. खरे सांगू आम्हास अजूनही उमजत नाही. आम्हास तरी सारे पुरते कुठे उमजले आहे पण कधी कधी असे वाटते तुम्हा सारे न सांगताच उमजले आहे. काम मुळीच सोपे नाही. अनंत अडचणी येतच राहतात त्यामुळे खीळ बसते. आदिलशहाच्या कडव्या कैदेचेच पाहना पण तरीही काम पुढे चालू ठेवावेच लागते आणि तुम्ही ते केले. आम्ही अदब खाण्यात असताना तो हत्यारबंद फौजबंद पराक्रमी खतरनाक सरदार तो फतेह खान त्यास तुम्ही खडे चारलेत जमीनदोस्त केलेत. वाह आम्ही प्रसन्न आहोत. पण तरी सरळ कैद नसताना कैदेतल्यासारखे जीवन वाट्याला येते तेव्हा आपण काय करा. उत्तर अपेक्षित आहे. हो तर निश्चितच.
आपणास मुक्त केले तरी विजापुरात राहावे लागणार, स्वराज्याची वाढ करता येणार नाही, समशेर चालवता येणार नाही, पण हातावर हात ठेवून गप्पही बसता येत नाही। स्वराज्य मजबूत करू। शब्बास शब्बास राजे, पर स्वराज्य करताना आज ते मजबूत कडीनेच करावे, हे उत्तम। आपणास फौज दिले आहे, मुत्सद्यांचे पंत मंडळ दिले आहे, त्यास शिथिल ठेवू नका। स्वराज्याच्या दोन प्रयत्नांचे टक्के टोणपे खाऊन सगळे शहाणे झाले आहेत, ते वाढवा। नव्या फौजेस ब्रह्मास्त्राचे शिक्षण द्या, तुमचा गनिमी कावा। आपणास आदिलशहाने धरून नेले होते तेव्हा कावरे बावरे झालो होतो आम्ही, पंत होते, सैन्य होते, आऊसाहेबही होत्या, पण आम्ही फार एकटे पडलो होतो, डोकेच चालत नव्हते। एक सवय आत्तापासूनच लावून घ्या राजे, रणांगणात हत्यार आणि कैदे डोके हे चालवलेच पाहिजे, तरच विजयश्री खेरीज दुसरे काहीही मिळणार नाही। दोन्ही थई सगळं काय प्रकार आहे? कैद्यास कामास लावले आहे। कैद्यास कामास लावले? सरन्यायाधीशांचा वरवंट सर्वत्र फिरतो वाटते। नुसते मनात गडकोट बांधून होत नाही, स्वराज्यात कैद्यासही चांगल्या कामांसाठी वापरतो आम्ही। शिवराजे, जातीने पाहणे, माणसे मुळात वाईट नसतात, नाही आपण चांगल्यातून निवडता हे तर कानावर आहे समजा, पण वाईटातूनही निवडावे। कैदेत पडणारी सगळीच माणसे वाईट नसतात। महाराज साहेब, आता आपण येथेच राहावे, येथे राज्य करावे, आम्हास विस्तार करावयाचा आहे। आमच्या जीवाची भीती वाटते, हो ना? अहो तिकडे केले आहे स्वराज्य, फक्त ते जाहीर केले नाही एवढेच। आपण इथले वाढवावे, आम्हास पुरता भरोसा आला की आम्ही आमचेही जाहीर करू। ऐसे वा वयास नको की दोन्ही राज्य हातची गेली। राखतो आम्ही तेथले राखतो जोवर इथले होत नाही। महाराज साहेब, 50 कोस लांब आणि 20 कोस रुंद एवढा मोठा स्वराज्याचा बुलुक आहे, त्यावर आदिलशहा काहीही करू शकलेला नाही, मोगलांचाही डर ठेवलेला नाही महाराजांनी। वडील आणि आम्ही नोकरीस येतो ऐसे कळविले आहे। हे कैसे शिव बारायचे? आम्हा शहाजहानच्या पदरी जाता यायचे नाही आणि आता आम्ही पुन्हा आदिलशाहीत परतलो तर शहाजहान म्हणणार की आपण खोटे बोललात, चुकीची आश्वासने दिली। शहाजहानला आम्ही ऐशी काहीही आश्वासने दिलेली नाहीत, त्याची जेवढी चिंता होती तेवढी आम्ही भागवली। त्याची पोरे जेव्हा त्याच्यावर चाल करून जातील तेव्हा त्यास शत्रू समजून आम्ही चेरीस आणावयाच। ते तर आम्ही आश्वासन न देताही करणारच आहोत। सुनो पंत, आपण शहाजहानची नोकरी स्वीकारली म्हणून आदिलशहाने आपणास सोडले ऐसे मनात आणू नये, आणि शिवाजी महाराजांनी शहाजहानला समजवावयास जाण्याचेही काही कारण दिसत नाही। शहाजहान ओळखतो महाराज साहेबांना,
त्याच्या मनात आपल्याविषयी यत्किंचितही केलमेश येणार नाही. आणि त्याने शिवबा राजास नोकरीत दाखल व्हा म्हणून फरमावले तर? आपणही पुणे प्रांती पहिला प्रयत्न केला होता स्वराज्याचा, तेव्हा मोगलांची 5,000 मनसबदारी घेतली होती. ती केवळ त्यांच्याकडून आपणावर आपत्ती येऊ नये म्हणून. तेव्हाही शहाजहानने या ऐसा हट्ट धरला नव्हता. त्यावरून आम्ही एवढे शिकलो की एका वेळी 2 गनिमांची न भांडणे. आणि त्याने या म्हटले तर आपण जाणार आहात स्वराज्य टाकून. होय किंवा नाही? एक वेळ प्राणांचा त्याग करू पण स्वराज्य टाकणार नाही. आता तुमच्या लाडक्या वाहिनीवरचेच म्हणजे स्टार प्रवाहावरचे व्हिडिओज तुम्ही कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.